आम्हाला सुशिक्षित बेकार झाल्यावर झेंडा शब्दाचा अर्थ काय, कोणाचं तरी झेंडा उचलायचे काम आम्हाला करायचे, कुठं आमचे विचारूच नका मग त्या सुशिक्षित बेकार काय काय करतो. काही लोकांकडे हे प्रकार घडतात, मग काय होतंय हे बघा. नुसतं शब्दात अडकून उपयोग नाहीये, ही सत्य परिस्थिती आहे. आम्ही आमची खूप फजिती काम करताना, ही आमची खूप फजिती आहे. छोटे छोटे करताना तुमचं वाक्य जे आक्षेपारे ठरायला लागले, लोकांच्या हाताखाली काम करावं लागते. म्हणजे एखादा एसटी आहे ओबीसीचा, त्याच्या हाताखाली एखादा पीएसआय आहे मराठा समाजाचा, असं असं म्हणायचं होतं का? नाही, मग तोच अर्थ घेतला ना त्यांनी. आणि तेच आम्ही तेच सांगत होतो त्यांना की आमची परिस्थिती अशी झाली की आम्हाला सुशिक्षित बेकार झाल्यामुळं आम्ही हुशार असूनही आम्हाला त्या पद्धतीचं काम करता येत नाही, म्हणून आम्हाला झेंडे उचलायला लागतात. जे पहिली दुसरी शिकलेले आहेत, काय काय ते इतके शिकलेले आहेत ते की त्यांचा मेळ सुद्धा नाहीये. मग आशांच्या हाताकडं तुमच्या लक्षात येत नाही का की आशांकडे सुद्धा करायला लागतं? मग परिस्थिती यांनी एका सहज स्वतःच्या अंगावर ओढून घेतली. आमचं मत हेच होतं आणि प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द आम्ही त्याविषयी मान्य केला की चला तुमचा सल्ला 100% मान्य आहे, कारण आंबेडकर साहेब हे स्पष्ट आणि कधी पण खरं बोलते आणि त्यांचे विचार आम्हाला पटते. आम्ही त्यांचा विचार मान्य केला, फक्त एकच की त्यांचं मत होतं तुम्ही सल्लागार आहे कोणा, सल्लागार नाही आहे मग कोणीच, आणि त्यांच्या शब्दाचा आम्ही आदर केला. फक्त हे असं ओढलं नाही पाहिजे, त्यांनी तर डायरेक्ट तिकडेच लावून धरलं त्या जुनाट नेत्यांनी की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. ते तुमचं जे स्टेटमेंट होतं लायकी नसणाऱ्यांच्या हाताखाली काम करावं लागतं, ते स्टेटमेंट चुकले असं थोडस वाटतंय का तुम्हाला? काही अंशी तरी चुकले असं तुम्हाला वाटतंय? नाही नाही, पण काय काय हन काय चूक बोललो तुम्ही बार बार त्याच्यावर यायला लागले, काय चूक बोललो? आमचे लोक सुशिक्षित बेकार झाले, त्यांचे हाल व्हायला लागले काय? हे मान्य आहे ना सगळ्यांनाच, पण सगळ्यांनाच मान्य आहे ना, फक्त ते त्याला जाती रंग देऊ नका मान्य आहे का नाही? आहे मान्य, जातीय रंग आहे ना. कसला जातीय रंग आहे तुम्हाला एकट्याला वाटतोय का जातीय रंग आहे? भुजबळ त्याच्यावरच बोलले का? त्याला काय काम आहे? त्याला दुसरं काय काम राहिले? वाक्य आहे तर मग आम्ही सांगितलं ना की त्याचा अर्थ समाजाकडे नाहीये, समाजाचा जातीवाद एकदा करत नाही. तुम्ही हिंडून या जरा माझ्या गोदा पट्ट्यात आणि एक बी माणूस उठून दाखवा जातीचा की मी जातीवाद कधी करतो म्हणून, एक बी उठून दाखवा. एक सगळ्या जाती धर्मासाठी मी सहकार्य करतो सगळ्या, आणि तेही माझ्या पाठीशी ठाम आहेत कधी पण माझ्या गोदा पट्ट्यातली. मी जातीवाद कधीच करत नाही, मग त्याला रंग नका देऊ. तुमची जी भाषण होती ना, त्या भाषणांमधलं कुठलाही शब्द इतका आक्षेपार्य किंवा अडचणीचा ठरला नव्हता, कुठलं वाक्य ठरलं नव्हतं, मात्र हे वाक्य तेवढं ठरतंय आक्षेपार्य. अहो ठरतात, त्यांना उचलून धरल्यावर बार बार त्यालाच रंग द्यायचा सगळ्यांनी ठरवल्यावर, सगळ्यांनीच ते कोणचंही होणार. मग त्याच्या याला धरलं का तुम्ही? त्यांनी तर महाराष्ट्र शब्द वापरला, धरण उचलून काल वापरेल ना, उदाहरण देता नाही खायना. हा कशामुळे जातीवाचक बोलतात तुम्ही आमच्या दलित बांधवाला? कमून उचलून धरेना तुम्ही सुद्धा. त्यांनी उदाहरण देता नाही घेतला की नाही काल भीमाकोरेगाव तिथे शब्द कशामुळे घेतला? धरा की उचल ऐतिहासिक संदर्भ हे ऐतिहासिक नाही का? झाले 500 वर्ष आमचा बरं धुपान निघाले सगळीकडून. काय तुम्हाला एका लेकरांबद्दल तेवढा शब्द वापरला म्हणून काय लगी हे झालंय का? त्याला जातीय रंग कसं काय दिला? तो तर जातीचा त्याचा कुठेच संदर्भ येत नाही, मग कुठंच येत नाही. मी बोललेल्याच्या जातीचा कुठंच संदर्भ येत नाही, लायकी शब्दात जाती येत नाही. तुम्ही डायरेक्ट इथं जातीचं नाव घेतलंय, दलित बांधवांचा अवमान करायला लागला तुम्ही. आणि तुम्ही आज दोन दलित बांधवांची तुम्हाला आता गरज लागली म्हणून दलित बांधवांचं तुम्ही तसं सांगायला लागला. भीमा ते हुतात्मा स्मारक तुम्ही गोमूत्राने धुवून काढा, विसरलात काय तुम्ही? पण मग असं नसतं, आम्ही एखादा शब्द बोललो तर तुम्ही त्याला जातीय रंग द्यायला लागला. काय दलित बांधवांचे आमचे दुश्मन आहे का? सामान्य ओबीसी बांधवांचे आमचे दुश्मन आहे का? अहो त्यांना सुद्धा पश्चाताप येत असत त्यांच्या हाताखाली काम करायचं, कारण त्यांना निवडून त्यांनी याच्यासाठी दिलंय, याच्यासाठी निवडून दिलं की पुढे चालून आपल्या बी गोरगरिबांच्या लेकराचे हे कामं करते म्हणून. आज त्यांचे 29 जाती बाहेर पडल्यात ओबीसी बांधवांच्या, की यांच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळत नाही. रात्रीचीच बातमी आहे तुमच्याच चॅनलवरती की आम्हाला बाहेर पडायची वेळ आली, आम्हाला आरक्षण मिळत नाही, आमचा वेगळा प्रवर्ग करा ओबीसीतूनच. हे अन्याय नाही का त्यांच्यावर सुद्धा? गावबंदीबद्दल ते बोललेले, त्यांनी कायद्याच्या भाषेत आता सांगितलं की गावबंदी ही बेकायदेशीर आहे, 1 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतर त्यांनी काही नेत्यांची नावं घेतली की या लोकांना त्रास झाला, त्यामुळे ते लोक नेते पण वितरलेले ज्यांची नावं घेतली, त्यांचं म्हणणं की मराठा समाजाबद्दल आमची काही तक्रार नाही. माझ्या याच्यासोबत असं झालेलं नाही, अनेक लोकांसोबत झालंय. मग भुजबळ असे नेत्यांची नावं घेऊन काय हे करतायत की खरंच तक्रारी सुरू होण्याची शक्यता होऊ शकते, कारण गावबंदी ही कायदेशीर बेकायदेशीर.
कायदा जरी एवढा कळतोय पांढरे झालं आपण तर जरा ह्यो भी कागद आणावा. मराठा समाजाच्या शासकीय नोंदी सापडल्या, मराठा समाजाला सुद्धा ओबीसीत येता येते, हे भी कागद आणावी एकीकडून. नुसते विदूषकपणाच अंगात आयुष्यभर, आयुष्यभर विदूषकपणाच. पहिल्यापासून तेच केलं, आता तेच केलं, इथून तिथून ज्यांनी मोठं केलं त्यांना छाटीत छाटीत पुढे आले स्वतःच्या स्वार्थासाठी. आता तो भी कागद आणावा, जसा त्याला शिक्षा होती गावचा बोर्ड लावल्यावर, तसा इकडचा पण एक आणावा. मराठ्यांच्या नोंदी शासकीय नोंदी सापडल्यामुळे यांना ओबीसीत येता येतं, ते नाही का जमत, का तिथं वाचता येत नाही, तिथं पाच डोळे गेलेत तुमचे. त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत एक उदाहरण दिलं की आरबाचं आणि उंटाचं, उंटाला फक्त तोंड घालायला जागा दिली, नंतर उंट मध्ये घुसला आणि मुळे आरबालाच बाहेर पडावं लागलं. हे आरक्षणाच्या संबंधित उदाहरण होतं. त्यांना कळलं ना 24 तारखेवर थांबा ना, उंट हे का ओ आग आहेत काय, 24 तारखेवर थांबा म्हणाला. तंबू मध्ये ते बी नंतरच सांगतो, तंबू सगळं सांगतो, यांच्या लय हिस्ट्री आणलं नाही. आता विषय असा आहे की या इकडून आणि तिकडून असा संघर्ष महाराष्ट्रात सातत्यानं सुरू झाला गेल्या आठवड्याभरापासून, पंधरवड्यापासून. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चाललेला आहे. एक सेकंड थिंग की काही नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की उद्योग येण्यासाठी मोठी अडचण होती आहे. असाच जर महाराष्ट्रामध्ये जर वातावरण राहिलं तर महाराष्ट्राच्या विकासाला, उद्योगाच्या विकासाला गती मिळणार नाही किंवा ती उद्योग येणार नाही. नुसतं मराठ्याला आरक्षण माहिती म्हणून उद्योग येणार का आता? आणि दोन माग आरक्षणाचं काहीच नव्हतं, कमी नाही आणले मग तेव्हा ताना केलं मोठी मला डोकं लावतात. पण हे राजकारणी लोक हे सत्ताधारी काला करत असतात. नाही प्रश्न असा आहे सर, मी समजून सांगतो तुम्हाला की तुम्ही बोलल्यानंतर भुजबळ बोलतात, भुजबळानंतर तुम्ही बोलताय. आणि आता रिएक्शन पुण्यामध्ये बघितलं, या आक्रमकता अधिक वाढलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव बाहेर उद्योग जगतामध्ये सेन्सिटिव्ह झालेलं आहे की इथं अडचण होऊ शकतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ शकतो, त्यामुळे उद्योगावर त्याचा परिणाम होईल, पुढच्या काळात येणारे उद्योग येणार नाहीत असा अर्थ. हा मग तेच मी मला सुद्धा म्हणायचं, आम्ही आरक्षण शांततेत मागितलं की यांचे उद्योग येत नाहीत किंवा चलत पण नाहीत, आम्ही कायदेशीर मार्गात बसले आहोत. मग द्या ना आरक्षण, त्याला शांत करा ना, तो खातोय त्याला जरा शांत करा, लय लागत नाही हवायत खायला, पण तरी संभाळून ठेवलंय त्यांनी, जरा विचार करावा. शांतता राज्यातच आहे, शांतता सुधारणार आहे. मराठा समाजात मी पहिल्यांदा पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, शांतता राहा, यांचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका. आणि स्वस्वार्थासाठी कुणीही एकमेकांना वातावरण दूषित होईन असं करू नका. ओबीसी बांधवांना विनंती आहे, आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही कायदेशीर मार्गानं, लोकशाही मार्गानं, संविधानाच्या मार्गानं आम्ही आरक्षणात जाणार आहेत. तुम्ही ओबीसी बांधवांना हे समजून घ्या, यांचं ऐकून विनकारण राज्यात अशांतता पसरू नका. आणि मराठ्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, आपल्या सगळ्या नोंदी सापडल्यात, आपण ओबीसी आरक्षणात जाणार, फक्त वातावरण दूषित होऊ देऊ नका, एकदम शांत राहा, ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती. स्वस्वार्थासाठी समाज अडचणीत येईल असं कोणीही कृत्य करू नका, ही लेकरू म्हणून तुम्हाला माझी हात जोडून विनंती. 24 डिसेंबर पर्यंत शांत राहा. मराठा दोन शब्द मिळालेत, एक जुनाट नेते आणि एक नवीन नेते. ते तुम्हाला नवीन नेते म्हणाले म्हणून तुम्ही त्यांना जुनाट नेते नामकरण केले का? तुम्ही जुनाट नेते म्हणले म्हणून त्यांनी नामकरण केले काय? आता नाव नाही घ्यायचं ठरलं म्हणलं तसंच करायला लागेल ना. त्याने आपलं नाव घेतलं का? आपण घेतलंच म्हणून सांगायचं. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले सुटतीत नाही भाऊ, ते सांगायचंच नाही इतके आणि तितके. 4-5 गेले तुम्ही असं वागायला लागलात म्हणून, जातीवाचक जाती दंगली होत्या म्हणून तुमच्याकडून 4-5 जण गेले, तुमच्याकडे कोणी राहिना. जरा डोक्यात उजाड पाडून घ्या साहेब, जुनाट नेते आहात आपण, जरा अनुभवी आपल्याकडं, तुम्ही जरा शहाणपणाची भूमिका घ्या. तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला सुद्धा ओबीसीचे नेते आता नको म्हणायला लागले, हे म्हणते धेकूंकडे भरायला लागले, नसल्याला कुठून टाकेन आपल्याला. वा जरा हुशार, काय अनुभव कसा जुनाट झाले म्हणता माय केस पिकले काय पिकले केस पाटील. नवीन नेते म्हणले म्हणून तुम्हाला राग आला का त्यांचा? हा काय संबंधी आणि त्यांना का राग आला का? जुनाट म्हणलेलं, कुजलेलं म्हणलेलं, हा कुजलेली म्हणजे वाटणारच ना वाईट. आणि मग त्या काय, त्यात काय जुनच जण भाऊ, जुनच जण. त्यांना म्हणायला गेलो ते म्हणे माझे केस मी इतकं केलं आणि डोकं हात फिरत एक केस नाही टकोऱ्याला. आणि याच्यावरून असं म्हणलं, काल सांगितलं की त्यांचे पांढरे केस का झाले तर एवढे आंदोलन केले आहेत म्हणून पांढरे केस आहेत असं ते म्हणाले. दादासाहेब त्याचा काही उपयोग झाला का पांढऱ्या केसाचा? जाती जाती दंगली निर्माण करायला लागलात हेवायात.
जाती जाती तेड निर्माण करायला लागला ह्या वयात आणि सरकार भी त्यांच्या दबावात यायला लागले. काय दबावात यायचं संबंध यांच्या कशामुळे तुम्ही त्यांचंच ऐकताय? हमेशा तुम्ही त्या ओबीसीच्या नेत्याचंच ऐकताय. काय संबंध आहे सरकारनं ओबीसीच्या नेत्याचं ऐकून गोरगरिबांच्या मराठ्यावर अन्याय करू नका. माझे हात जोडून तुम्हाला विनंती, काय कशामुळे त्याचा कशाचा दबाव? खूप दिवस खाल्लंय आता या वयात ते दंगली भडकावण्याचं काम करायला, भाष्य करायला, टंगडे तोडान, हात तोडान, ये बरं टंगडे तोडायला कलम करम ना कलम ये तर ये मग आल्यावर आता खातो मार मी जातीसाठी टंगडे तोडून घ्यायला तयार आहे. ये वाटेल याच्यामध्ये तुम्ही दोघही आता तुम्ही एक मराठा समाजाचे मोठे नवीन नेते, ते सुद्धा जुनाट नेते, याच्यामध्ये काही राजकारणांची गोचीव लागली तुमच्या दोघांच्या याच्यामध्ये, ते आता राजकारण सोडायचं की काय अशा पद्धतीने विचारत आहे, ते राजकीय नेत्यांना काय सल्ला द्याल तुम्ही या काळामध्ये की ज्यांना हाकून दिलं जात आहे किंवा घाबरलेले आहेत? लोकशाही जर राजकारण घाबरत असेल तर लोकशाही व्यवस्थित चालणार नाही. दादा नेत्यांना काय म्हणा, राजकारण करायला हवं त्यांनी राजकारण सोडा, त्यांचं त्यांनी काय करायचं करा, पण आम्हाला आरक्षण द्यावं सोडा आणि त्याला चिपकून बसा तसेच फ्यू कॉल लावून आम्हाला काय देणं घेणं नाही त्याच. पण एक खरंय आम्ही शांततेत करतोय, वातावरण ते दूषित करायले. आंबडची सभा बघा आणि आता हिंगोलीची बघा. आंबडपासूनचा टप्पा त्यांचा 7-8 दिवसाचा आसन मधला, तेवढ्या काळात 4 लोक त्यांच्यापासून ताकदवर लांब गेले. ताकदवर ज्यांची या राज्यात ताकद आहे लांब गेले. त्यांचं असं म्हणणं दिसतंय याच्या मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे आपलं स्वतः स्वतःचं करिअर प्रतिष्ठा संपून घेणं आहे. नको म्हणते तिकडे जायचं. हे तरी जर खरंच अनुभवाने किस्से पिकले असले खरंच तर त्यांनी सुद्धा विचार करायला पाहिजे जुनाट नेत्यानं की आपण चुकीच्या रस्त्यानं चाललोय, चुकीच्या मार्गानं चाललोय, काहीही या राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. आणि जुनाटाला थांबा जरा राज्य सरकारनं, तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतो याला थांबा, हे तुम्हाला सगळ्याला डॅमेज करील, कायदा सुव्यवस्था बिघडील, याला थांबवा. हे जातीशिवाय बोलायलाच नाही आता सांगू राहिलाय आम्ही असं केलेलं आहे आणि जातीचे सरळ नाव घ्यालं हे केलेलं ते. आम्ही स्वराज्याच्या वेळेस केलेलं सहकार्य कोणाचंच नाकारलेलं, त्यांच्या चेरणी नतमस्तकच आहेत आम्ही. त्यावेळेस लढले त्यांच्या चेरण्या, हे जरी हे असले तरी नाही हे कार्यक्रम उलटा उलटा करायला. त्यांनी काल एक आवाहन केलं सगळ्यांना, म्हणजे दलित मुस्लिम असं शब्द वापरले, सगळ्यांना आता एकत्र येणं गरजेचं आहे आणि या जो आरक्षणाच्या संदर्भातला हल्ला होतोय तो दूर केला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं. सुपडा साफ करू म्हटलं, दलित मराठा आणि मुस्लिम एकत्र यांचा सुपडा साफ करू या म्हणे सगळ्यांना आवाहन केले त्यांनी. ते स्वप्न त्या जुनाट नेत्याने बघू सुद्धा नाही सुपडा साफाचं, ते वेळ प्रसंगी होईल सुपडा सापाचं काय व्हायचं ती. परंतु आम्ही ना SC ST चं आरक्षण मागतोय दलित बांधवांसाठी येण्यासाठी, आम्ही त्यांच्या ना विरोधात येत ना ती येत आमच्या, ते काही प्रश्न नाहीये. प्रकाश आंबेडकर साहेब आणि आठवले साहेब पण आणि सगळा दलित बांधव हा मराठा समाजाला पाठिंबा देऊन सोबत येईल. पहिला क्रमांक त्यो आम्ही NT VJNT चं मागतच नाही, म्हणजे धनगर बांधवांच्या पंजारी बांधवांच्या आम्ही विरोधात नाहीयेत. आमचं आरक्षण ओबीसी मध्ये ते आम्ही मागतोय. आता ह्या ज्या 3 मोठाले समुदाय हे याला फक्त याच्या स्वार्थासाठी पाहिजे, याच्या अगोदरचे याचे कारनामे बघा ह्या जुनाट नेत्याचे. या सगळ्या ज्या समुदायाला यांनी आव्हान केलंय त्यांच्या विरोधातले चांगला विचार करून बघा. हे आता याच्यावर वेळ आली म्हणून हे आता बोंबळायले की माया मला साथ द्या मला साथ द्या. कसं साथ देते? विधून मागचं तो केलेली कारण आम्ही विचारलेत का? नाही विचारले. आमचा फक्त प्रश्न ओबीसी आरक्षणातला ना NT VJNT ला आरक्षणाला, म्हणजे धनगर बांधवांना ना वंजारी बांधवांना आमचा विरोधी, म्हणजे आरक्षणातला किंवा त्यांचं मागत नाहीत आम्ही दोघांचं पण. तिसरं SC ST चं म्हणजे दलित बांधव मातंग बांधवांचं यांचंही बाकीच्यांचं आम्ही चर्मकार बांधवांचं ज्यांचं ज्यांचं त्याच्यामध्ये आरक्षण आहे ना आम्ही त्यांचं मागतो म्हणून आम्ही त्यांच्या ती आमच्या विरोधात येणार आहेत. त्यांच्या आरक्षणाला आरक्षण आम्ही मागतच नाहीत, त्यामुळे त्यांचा आमचा विरोध असण्याचं कारण नाही. आणि आता आमच्यावरच बोलायचं ठराल, आम्ही जातीवाद करत नाहीयेत म्हणजे आरक्षण मागून. आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही. जातीवाद कशाला म्हणायचं? जाती जाती तेढ निर्माण करून रक्तपात केला त्याला जातीय दंगली घडवून आणल्या त्याला जातीवाद म्हणायचं. एखाद्या जातीला आरक्षण मागणं म्हणजे जातीवाद नाही. ती केंद्राची राज्याची सुविधा आहे, ती मागणं उद्या कोणीही मागू शकतो. तो जातीवाद करतोय त्याचा अर्थ असा होत नाही.
धनगर बांधवांनी जरी आरक्षण मागितलं तरी त्यांना जातीवाद करतात असं म्हणत नाही, त्यांच्या समाजासाठी लागतंय म्हणून मागतात, मराठा समाज त्यांच्या जातीसाठी मागतोय म्हणून लागतंय, याला जातीवाद म्हणत नाही, याला आता लय मोठं काही सवय लागलेली, आमचं आरक्षण आम्हाला मिळतंय म्हणून आता हे बरंच गोड बोलून जवळ आणायचं, पण आता सगळा समाज हुशार झालाय कोणीही सोबत येत नाही आंदोलनामुळे। आता ओबीसी पक्षाची मागणी होती ओबीसी स्वतंत्र पक्ष तयार करा, तसं तुमचा काही राजकीय विचार आहे का तिकडे ओबीसी पक्ष तयार होत असेल तर मग तुमचं इकडे काही तयार होईल राजकीय? नाही त्यांना काय करायचं त्यांचं स्वातंत्र्य, त्याबद्दल आपण नाही बोलणार, पक्ष काढा काही काढा आम्ही त्याला काही नाही, पण आमचं आरक्षण आम्ही घेणार आणि ते कसं मिळत नाही ते आम्ही बघू। काही लोकांचं असं म्हणणं आहे की संभाजीराजेंचा जो स्वराज्य पक्ष आहे तर हे आंदोलनाच्या दरम्यान स्वराज्य पक्षाशी संभाजीराजेशी तुमची जवळीक जुळलेली आहे, आंदोलन संपल्यानंतर निवडणुकीच्या वेळेला तुमचा स्वराज्य पक्षाला उपयोग होणार आहे किंवा तुम्ही त्यांना मदत करू शकता अशी काही जणांना शंका आहे? नाही नाही, राजकारण आपला दौरा मार्गच नाहीये दादा, आपण कधी पण खरं बोलतो, राजे म्हणजे राजगादीचा सन्मान करता आशीर्वाद घेणं गरजेचं आहे, ते येत आहेत आणि मी मानतो सुद्धा दोन्ही गाद्यांना, उदयन महाराज असतील, शिवेंद्र राजे साहेब असतील, शाहूजी महाराज असतील, संभाजीराजे महाराज असतील, आपण मानतो त्यांना, ते मला तरी कसं म्हणतील लेकराला? नाही नाही, राजकारण माझं पिंडच नाही। त्यांचा आदेश जर आला गादीचा मान ठेवता आणि चला मनोज जनांग पाटील आमच्या प्रचार करा, तो माझा पिंडच नाही ना, राजकारणात आपल्याला काही येतच नाही, मदत करावं म्हणून कराल का मदत? ते तो पिंडच नाही आपला, तो मार्ग पण नाही आपला, फक्त आपलं समाजाला आव्हाने, समाजाच्या लेकराचं कल्याण होणारे, फक्त शांत राहा। म्हणजे निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाला मदत नाही, अगदी स्वराज्य पक्षाला सुद्धा? नाही नाही नाही, आमचा मार्गच नाही, ते तुम्ही गोळून गोळून परिषदेने लावली ते मार्गच नाही। तुम्ही सातत्याने शांत रहा अशा पद्धतीचं आवाहन करता पण तुमच्या या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळत नाही, कालही भुजबळांना काळे झेंडे दाखवले, आजही ते गेस्ट हाऊसवर गेले, तिथपर्यंत लोक घुसण्याची हिंमत करत आहेत, मग हे कसं आवाहनाला प्रतिसाद मिळत नाही की लोक जास्त खेळत, काय म्हणणं तुमच्या? हे बघा, तो माणूस बोलणारच आहे आता, त्याला माहिती आहे मराठा समाज आरक्षणात गेला, गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण झालं, मराठा समाजानं किमान इथून पुढं तरी शांततेत राहावं आणि मराठा समाज हा सध्या मालक आहे, मराठा समाजाच्या हकेला सगळ्यांनी साथ द्यावी, सगळ्यांनी मराठा समाजाला यावेळी साथ द्यावी ही माझी शेवटची विनंती आहे की मी तुम्हाला हात जोडून सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना महाराष्ट्रात त्यांना मराठा समाजाच्या एवढ्या वेळेस कोणी शब्दाच्या पुढे जाऊ नका, शांततेत घ्या, या जुनाट नेत्याला वाद निर्माण करायचा आहे, याला जातीय तेढ निर्माण करायचा आणि लेकरांच्या तोंडाला घास आलेला आहे, त्यो घालवायचा नाही, की बघा तुम्हाला पुन्हा एकदा शेवटची हात जोडून माझी विनंती, त्याला मराठ्यांच्या लेकराला तोंडाला आलेला घास घालवायचा आहे, मराठा समाजाच्या शब्दाला खाली पडू देऊ नका, महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं मराठा म्हणून लढा आणि मराठा म्हणून शांत राहा ही माझी हात जोडून विनंती, लेकराचं कल्याण 100% होतंय, फक्त कोणी त्या नेत्याचं स्वप्न ह्या जुनाट नेत्याचं स्वप्न पूर्ण करू नका, नसता पुन्हा मराठा समाज आणखीन काही पिढ्या मागे जाईल ही सगळ्यांना हात जोडून विनंती, धन्यवाद। विकासाचा ध्यास म्हणजे